नाशिक रोड येथील हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे बिटको रुग्णालयात रुग्णावर उपचार होत नसल्याचा आरोप करून रुग्ण व त्याचा मुलगा यांनी डॉक्टरांना मारहाण करून महिला डॉक्टरांसह वैद्यकीय कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याने रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, सेविका व वॉर्ड बॉय यांनी कामबंद आंदोलन केले. रुग्णालयामध्ये नाशिक रोड, नाशिकसह निफाड, सिन्नर, इगतपुरी, पेठ, सुरगाणा या आदिवासी भागातून रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात. या भव्य दिव्य रुग्णालयात रुग्णसंख्येच्या तुलनेत विविध तज्ज्ञ डॉक्टर व परिचारिका व सेविकांचे संख्याबळ तुलनेने कमी आहे, त्यामुळे त्यांच्या कामावर मोठा ताण पडतो. रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या वैद्यकीय सूत्रांनी सांगितले की पहिल्या मजल्यावरील अपघात विभागात अभय रमणलाल संघवी यांना दाखल करण्यात आले होते. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना उपचार घेऊन एक्स-रे काढण्यासाठी सांगितले. एक्स-रे विभाग हा तळमजल्यावर असल्याने रुग्णाच्या मुलाने आम्हाला खालीवर करण्यास सांगतात व आमच्यावर योग्य उपचार होत नाही असे म्हणून परिचारिका हिरा गांगुडे व तसेच सेविका श्रीमती धुमाळ यांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यावेळी तेथे रुग्ण तपासणीसाठी आलेले डॉक्टर जितेंद्र धनेश्वर यांना धक्काबुक्की करून मारहाण करण्यात आली व या अपघात विभागाची तोडफोड केली. यावर रुग्णालयात काम करणारे सर्व संतप्त कर्मचारी कामबंद आंदोलनाची हत्यार उपसत मुख्य प्रवेशद्वाराजवळ आले. सकाळी बाह्य रुग्ण तपासणीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी असते, मात्र डॉक्टर निघून गेल्याने रुग्णांचे प्रचंड हाल झाले. या ठिकाणी पोलीस चौकी तत्काळ देण्यात यावी व हल्लेखोरांना कडक शासन व्हावे अशी मागणी त्यांनी केली. घटनेची माहिती कळताच आरोग्य अधिकारी तानाजी चव्हाण व माजी नगरसेवक जगदीश पवार यांनी घटनास्थळी भेट घेऊन आंदोलन मागे घेण्याची मागणी केली. नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुखदेव काळे, अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी रुग्णासह त्याच्या मुलास ताब्यात घेतल्याचे समजते. सध्या गणेशोत्सव सुरू असल्याने सर्व पोलीस बंदोबस्तात आहेत. गणेशोत्सव झाल्यानंतर हॉस्पिटल परिसरात पोलीस चौकी देण्याचे आश्वासन आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिले. हे आश्वासन मिळाल्यानंतर डॉक्टरांनी आपले आंदोलन स्थगित केले. मात्र गणेशोत्सवानंतर चौकी मिळाली नाही तर पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा डॉक्टरांनी दिला. मी राऊंड घेत असताना एक पेशंट तिथे ऍडमिट झाला, त्यांचा ऍक्सिडेंट झाला होता. ऍक्सिडेंट झाल्या मला वरती फोन आला आणि आपले एक सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांचा पण फोन आला की सर त्यांच्या ओळखीचे आहेत. म्हटलं पेशंटला वरती लगेच पाठवा. MLC केली आणि पेशंटला वरती पाठवलं गेलं. पेशंटचा हात फ्रॅक्चर वाटत होता आणि त्याला डोक्याला आणि बाकी पायाला आणि याला खरचटलं होतं. तर जो फ्रॅक्चर वाटत होता हात त्याला लगेच कास्ट केलं, म्हणजे प्लास्टर कास्ट लावली आणि एक्सरेला पाठवलं. पेशंटचा एक्सरे झाला आणि नातेवाईकांना फक्त एवढंच सांगितलं की याचा पेशंटचा सिटी स्कॅन करावा लागेल म्हणून. पेशंटचा सिटी स्कॅन करावा लागेल आणि बाकीचा राऊंड घेऊन खालती आलो तर पेशंटच्या नातेवाईकांनी तो पेपर घेऊन डायरेक्ट पेशंटला सिस्टरना न सांगता आणि बाकी वॉर्ड बॉयजना न सांगता खालती घेऊन जायला लागले. तर तेव्हा ऑन ड्युटी सिस्टरने त्यांना अडवलं की तुम्ही काबरं कुठे चाललात खालती घेऊन. हाच एवढाच फक्त प्रसंग झाला. याच्यावरती तिकडच्या त्या नातेवाईकांनी आणि त्यांच्या यांनी इतका गोंधळ घातला की आम्ही पेशंटला सिटी स्कॅन घेऊन ज्याला घेऊन चाललो आहोत, तुम्ही कोण आम्हाला अडवणार आहे, लाथाबुक्की करायला लागली आहे. तर सिस्टरने त्यांना फक्त एवढंच सांगितलं की काही प्रोसिजर आहे आपल्याला, पेशंटचं अजून ड्रेसिंग करायचं आहे, पूर्ण हे करून त्यांना मग सिटी स्कॅनला पाठवायचं आहे. पण ते काय ऐकायला तयार नव्हते. सिस्टरना खूप धमकी दिली त्यांनी, धमकी म्हणजे या भाषेत धमकी दिली की तुमचा मर्डर करून टाकू या भाषेत धमकी दिली. मग मी वरती गेलो, आमचे सिक्युरिटी गार्ड वरती गेले, त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला पण ते ऐकण्याचा कोणत्या मनस्थितीतच नव्हते. मग आम्ही पोलिसांना बोलून पोलिसांच्या थ्रू त्यांना त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याचं काम जे आहे ते सुरू आहे.